संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727. पारनेर शहरातील सृष्टीमित्र लतीफ राजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1 मिनिटामध्ये 45 रोपं लावण्यात आली. समाजासाठी काही वेगळी प्रेरणा देणारा वाढदिवस लतीफ राजे हे करत असतात. पारनेर या ठिकाणी पर्यावरण मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि सृष्टीमित्र लतीफ राजे यांनी आपल्या 45व्या वाढदिवसानिमित्तानं 45 रोपांची लागवड करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. पारनेर येथील जिजामाता सेमी इंग्रजी विद्यालयाच्या परिसरामध्ये 45 चिंच आणि लिंब रोपांची लागवड करून सर्व रोपांना त्यांनी ट्रीगार्डची व्यवस्था केली. फक्त वृक्षारोपण करणं गरजेचं नाही तर त्याचं संवर्धन होणंही महत्त्वाचं आहे. तर ही लागवड केलेली रोपं लतीफ राजे यांनी आपल्या टेरेस नर्सरीमध्ये तयार केली आहेत. यावर्षी त्यांनी आपल्या टेरेस नर्सरीमध्ये चिंच, पिंपळ, वड, लिंब, जांभूळ आदींची जवळपास 800 रोपं तयार केली. त्यापैकी जवळपास 700 रोपांचं वाटप करून त्यांनी लागवड केली आहे. आदर्श गाव हिवरे बाजार, वडनेर हवेली, भाळवणी आदी गावांमध्ये तसेच विविध विद्यालयांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. शास्त्रीय पद्धतीनं लागवड कशी केली जाते याची माहितीही लतीफ राजे यांनी दिली. आज 1 नोव्हेंबर माझ्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुका पर्यावरण मित्र संघटना आणि सृष्टीमित्र परिवार या संघटनेमधील सदस्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून जवळपास 45व्या वाढदिवसानिमित्त 45 रोपांची लागवड केलेली आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग मोठा आहे, कारण येणारा काळ हा पर्यावरणीय दृष्टीने खूप घातक आहे आणि यामध्ये जर आजपासूनच जर तरुणांना आपण यामध्ये सहभागी करून घेतलं, वृक्षारोपण असेल, पशुपक्ष्यांचं संवर्धन असेल, त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये असणारे जे विविध पर्यावरणीय संकट आहेत हे टाळण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी पर्यावरण मित्र संघटनेची स्थापना करून या ठिकाणी युवा संघटनेची त्याचप्रमाणे महिलांच्या संघटनेची सुद्धा पर्यावरण मित्र संघटनेमध्ये स्थापना करण्यात येणार आहे. आणि आज हे वृक्षारोपण या ठिकाणी झाल्यानंतर याचं संवर्धन सुद्धा केलं जाणार आहे, कारण वृक्षारोपण केल्यानंतर त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. आणि आमच्या या मात्र संघटनेकडून आतापर्यंत 1000 झाडांची लागवड करण्यात आली आहे आणि ती सगळी झाडं संवर्धित कशी होतील याची काळजी सुद्धा घेण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण आता जर पाहिलं ती लावलेल्या सगळ्या चिंचाच्या झाडांना या ठिकाणी जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत आणि या ट्रीगार्डमुळे ही झाडं सुरक्षित आहेत आणि एकंदरीत वृक्षारोपण केल्यानंतर संवर्धन ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे. यावेळी विमा प्रतिनिधी संजय झंझाड, नियाज राजे, पारनेरचे मनसे शहराध्यक्ष वसीम राजे, फहाद राजे, ताहिर शेख, अमन राजे, विजय परदेशी, मनोज आहेर, अजय परदेशी, फारूक राजे, रोहित तराळ, विवेक पत्के, पंकज नगरे, दानिश राजे, अफराज राजे, आतिप राजे, कैलास पवार यांची उपस्थिती होती. पप्पू पायमोडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.